विक्रीकर निरीक्षक अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2016। प्रश्न पहिला, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांचे स्थान पुढील प्रमाणे। उत्तर आहे ब, ड आणि अ। ब आहे भंडारदरा, ड भाटघर, अ राधानगरी। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? भंडारा, नागपूर, गोंदिया या तीन जिल्ह्यामध्ये। तिसरं, 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अति कमी लोकसंख्या घनतेचे जिल्हे आहेत? उत्तरे सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि हिंगोली। चौथा क्वेश्चन, डॅश डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे, काळू। क्वेश्चन नंबर 5, खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीप्रमाणे चढता क्रम लावा। उत्तरे ड, क, ब, अ। ड पोंडा घाट, क कुंभार्ली घाट, ब हरिश्चंद्र घाट, अ कळसुबाई। क्वेश्चन 6, चुकीची जोडी ओळखा। चुकीची जोडी प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा, लॉर्ड लिटन ही चुकीची जोडी आहे, म्हणजे बाकीच्या बरोबर असणार आहेत इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन, उडचा खलिता, डलहौसी, भारतीय विद्यापीठ कायदा, लॉर्ड कर्झन। 7वा प्रश्न, कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना रावबहादूर पदवी टिंब टिंब या वर्षी देण्यात आली, 1895। क्वेश्चन नंबर 8, पुढील शिक्षण आयोगांची कालानुक्रमानुसार मांडणी करा। तो उत्तर दिले ड, ब, अ, क। ड दिले उडचा खलिता, ब दिले हंटर आयोग, अ रॅली आयोग, क सॅडलर आयोग। क्वेश्चन 9, अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले? फैजपूर। 10वा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे। 11वा, अयोग्य म्हणजे चूक कथन ओळखा, वरीलपैकी एकही नाही म्हणजे सगळे बरोबर आहेत। संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली। संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली। बी एन राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार होते। 12वा, भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली? फक्त क आणि ड। क दिले कायद्याचे राज्य, ड दिले कायदा निर्मिती प्रक्रिया। 13वा, योग्य कथन ओळखा, वरीलपैकी सर्व अ आणि ब दिले, जे दोन्ही बरोबर आहेत। अ, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी भाग 3 वर्णन संविधानाचा सर्वाधिक टीकात्मक भाग असे केले आहे। डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी अनुच्छेद 32 वर्णन संविधानाचा आत्मा आणि हृदय असे केले आहे। क्वेश्चन नंबर 14, भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे? फक्त अ, ब आणि ड। अ हे तेलंगणा, ब आंध्र प्रदेश, ड उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न 16वा, नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? फक्त अ, अविधान दिले नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही 42व्या भारतीय घटना दुरुस्तीद्वारे 1976 घटनेत समाविष्ट करण्यात आली। क्वेश्चन नंबर 16, खालीलपैकी कोणास घटनात्मक दर्जा प्राप्त आहे? फक्त अ, ब आणि ड। अ दिले निवडणूक आयोग, ब जिल्हा नियोजन समिती, ड राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग। क्वेश्चन नंबर 17, कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्य विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 2020 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? 95व्या। 18, खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणासंबंधी मार्गदर्शक तत्व आहे? तिसरं दिलं राज्याने बालकांच्या सुदृढ विकासासाठी संधी उपलब्ध केली पाहिजे। 19वा, खालील विधाने विचारात घ्या, विधान अ बरोबर आहे, विधान ब चुकीचं आहे, तर बरोबर कुठलं आहे तेच आपण फक्त बघणार आहेत। अ, राज्यघटनेतील केंद्र
राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद 256 आणीबाणीविषयक तरतुदी अनुच्छेद 352 53 56 या 1935 कायद्याने जे सुचवले होते त्याच्याशी जुळणारे आहेत. क्वेश्चन नंबर 20 खालील जोड्या लावा. कलम 14 ची जोडी 3 नंबरला कायद्यासमोर समानता. कलम 21 अ 6 ते 14 वर्षांच्या सर्व मुलामुलींना मोफत व अनिवार्य शिक्षण. त्याच्यानंतर कलम 23 चौत्तरे शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 18 पदव्यांची समाप्ती. ओके 20 पर्यंत आलो होतो आपण. 21 माहिती अधिकार अधिनियम 2005 असलेल्या एकूण कलमांची संख्या आहे 31. 22 क्वेश्चन मुख्य माहिती आयुक्तांना देव असलेले वेतन भत्ते व सेवेच्या अटी यांचे प्रमाणे असतील. 14 मुख्य निवडणूक आयुक्त. क्वेश्चन नंबर 23 माहिती अधिकार अधिनियम 2005 दुसऱ्या अनुसूची सुधारणाबद्दल करण्याचे अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकार. क्वेश्चन नंबर 24 मुख्य माहिती आयुक्ताच्या पदासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पुनर्नियुक्ती होऊ शकते हे विधान सत्य नाही, म्हणजे बाकीची सत्य असणार. आता सत्य असणारी बघू आपण. मुख्य माहिती आयुक्त ओके 5 वर्षापर्यंत पद धारण करता येते, वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पद धारण करणार नाही. माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती होऊ शकते. पंचवीस माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य यासंबंधित असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ती किती तासात द्यावी? 48 तासांच्या आत. क्वेश्चन 26 संगणकाचा हेक्झा डेसिमल नंबर सिस्टीमनुसार ए या संख्येचे मूल्य 10 असेल तर एफ ही संख्या काय दर्शवते? 15. दूरध्वनी तारेद्वारे संगणकांमधील संपर्क हा ॲनॅलॉग सिग्नलमध्ये रूपांतरित करावा लागतो. भारत सरकारच्या समुदाय माहिती केंद्र प्रकल्पाला केव्हा सुरुवात झाली? 17 ऑगस्ट 2002. 1969 खालीलपैकी कोणाद्वारे शैक्षणिक व्यावसायिक व शासकीय संस्था एकमेकांना जोडल्या गेल्या? अर्पानेट ARPANET. 3 समान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्कला काय संबोधले जाते? इंट्रानेट INTRANET. 31 खालीलपैकी कोणती संज्ञा ही GIS या संज्ञेशी संलग्न आहे? ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. 32 क्वेश्चन मॉडेममध्ये त्याचं उत्तर आहे डिजिटल सिग्नल लहरींचे काही गुणधर्म बदलतात. 33 मीडिया लॅब एशियाचे अनुप्रयोग वरीलपैकी सर्व. पहिलं दिलंय वेगळे अपंग, एम्बेडन प्रणाली, मितीची साधने, मूल्यांकन उपकरणे, मल्टीमीडिया पोर्टल्स आणि त्यातील एकत्र आयकॉनिक इंटरफेस सक्षमीकरणासाठी. आरोग्यामध्ये दिले आरोग्य पदोन्नती हेल्थपीडिया HMIS HIS ICT त्याचे स्वरूप माध्यमातून आरोग्य उत्तरंड दुवा साधून इलेक्ट्रॉनिक आरोग्य रेकॉर्ड आणि स्वस्त आरोग्य उपकरणे व साधने. 3 दिलं शिक्षण पूर्व प्राथमिक वेब आणि मोबाईल आधारित प्रवेश आधारित प्रवेश बुद्धिमापन शिकवणे. वरीलपैकी सर्व मीडिया लॅब आशियाचे वरीलपैकी सर्व
असं उत्तर आहे, म्हणजे सगळे बरोबर आहेत. मीडिया लॅब याचे अनुप्रयोग. त्याच्यानंतरला 34 नंबर, फायर ऑप्टिक केबलमधील संदेशवहनाचे माध्यम कोणते? प्रकाश लहरी. 35, माहिती तंत्रज्ञान संदर्भात पी टू पीचा संबोधनाचा अर्थ काय होतो? पीयर टू पीर, पीयर टू पीर. 36, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त अ आणि ब. अ, एक क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात करणारा अमेरिका हा पहिला देश आहे. ब, राष्ट्रीय नियोजनाची बीजे बोल्शेविक क्रांतीमध्ये सापडतात. 37, नियोजनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत, म्हणजे चुकीचं आहे? तर फक्त ब. सर्वसमावेशक नियोजन हे भांडवलशाही राष्ट्रात कार्यान्वित झाले, त्याचे स्वरूप व्यापक आहे. याचा अर्थ या नियोजनात अर्थव्यवस्थेतील संपूर्ण आदाने आणि प्रदाने यांची हाताळणी केली जाते. म्हणजे त्याच्यावरचं बरोबर असणार, तर बरोबर कुठलं येते आपण बघू. विकेंद्रित नियोजन हे अर्थव्यवस्थेच्या कार्याच्या बाबतीत नवसनातनवादी दृष्टिकोनाशी संबंधित असून ते अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राच्या संदर्भात केवळ बाजारपेठ आणि किमती यासारख्या निवडक कार्यक्रमांवर भर देते. क्वेश्चन नंबर 38, खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचे वैशिष्ट्य नाही? समाजवादी नियोजन. बाकी सगळे भारतीय नियोजनाचे वैशिष्ट्य आहेत निर्देशक आर्थिक नियोजन, भौतिक नियोजन, सामाजिक नियोजन. 39, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर फक्त अ आणि ब. अ दिलंय, वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता यावर 9व्या योजनेत भर दिला. 10व्या योजनेत अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धीदर 8% उद्दिष्ट होते. 40, प्राथमिक मानवी गरजा, कल्याण आणि संधी हे सामाजिक प्रगतीचे निर्देशक आहेत. या संदर्भात खालील जोड्या जुळवा. फिनलँडचं उत्तर आहे 90.09, चीन 62.01, भारत 53.92, नेपाळ 57.40. 41, नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा GDP दर, उत्पादनवाढीचा ब्रॅकेटमध्ये GDP दर -- होता 5.9%. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात आला. फक्त अ आणि ब. शिक्षण, आरोग्य. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या NDP क्षेत्रनिहाय रचनेनुसार 2004-2005 किमतीच्या अनुषंगाने खालील जोड्या लावा. शेती 18.2, बांधकाम 9.3, व्यापार, हॉटेल्स आणि उपहारगृह 12.7, बँकिंग आणि विमा 8.3. एका आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला किमान -- दिवस रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आली 100. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी भारत सरकारने खालील उपायांचा वापर केला. फक्त अ आणि क. अ, प्रगमनशील कर रचना. क, सार्वजनिक उपयोगिता सेवांची तरतूद. 46, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या वृद्धीच्या संदर्भात बंदर सेवा महत्त्वपूर्ण ठरतात. 31 मार्च 2014 भारतीय बंदरांची एकूण धारण क्षमता खालीलपैकी किती आहे? साधारणपणे 1425 मिलियन टन. 47, आर्थिक वृद्धीची श्रेणी आणि ऊर्जेचा दरडोई उपभोग यामध्ये थेट सहसंबंध आहे. पायाभूत सुविधा पुष्कळदा आर्थिक आणि सामाजिकतेशी संबंधित असतात की त्यामध्ये वरीलपैकी सर्वांचा अंतर्भाव होतो. पाणी पुरवठा, शक्ती साधने, वाहतूक. भारतातील रेल्वे पद्धती ही आशियामधील दुसऱ्या क्रमांकाची आणि जगातील 4थ्या क्रमांकाची रेल्वे आहे. असे असले तरी रेल्वेच्या विकासाच्या बाबतीत भारतीय रेल्वे खालीलपैकी कोणत्या समस्यांना तोंड देत आहे? वरीलपैकी सर्व. आदानांचा वाढता खर्च, उपनगरे आणि इतर वाहतुकीमधील प्रचंड तोटा अनुभवणे, रस्ते वाहतुकीपासून तीव्र स्पर्धा, निरनिराळ्या रेल्वेच्या कार्याशी संबंधित
बाबींमधील ठोक कार्यक्षमतेचा अभाव आणि अनागोंदी कारभार. 50. जगातील एक सर्वाधिक मोठे रस्ते वाहतुकीचे जाळे भारतात आहे. या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत, म्हणजे चुकीची आहेत, अ आणि क चुकीचं आहे, तर बरोबर कुठली आहे ते आपण बघणार आहे. सोनेरी चौकोन हा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 मेट्रो शहरांना जोडतो. ड एक बरोबर आहे. तर प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना उच्च गुणवत्तेचे महामार्ग बांधण्याशी संबंधित आहे. आणि आता आपल्या उत्तराकडे कुठलं चुकीचं होतं, तर अ आणि क. तर अ काय, भारतात जवळजवळ 2.2 मिलियन किलोमीटर एवढे रस्ते वाहतुकीचे जाळे आहे. आणि क हे पूर्व पश्चिम मार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी आणि सिलचर ते पोरबंदर यांना जोडणारा मार्ग आहे. क्वेश्चन नंबर 51 वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर उत्तर दिले वरीलपैकी सर्व. उदारीकरण हे भारतातील सुधारणांची दिशा दर्शवते. खाजगीकरण हे भारतातील सुधारणांचा मार्ग दर्शवते. जागतिकीकरण हे भारतातील सुधारणांचे अंतिम ध्येय दर्शवते. क्वेश्चन नंबर 52 भारतातील उदारीकरणाचे मुख्य तत्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता बहाल करणे हे होते. सन 2009 शासनाने हे उद्योग जागतिकीकरणाच्या दृष्टीने सक्षम व्हावेत म्हणून महानवरत्न ही संकल्पना कार्यान्वित केली. खालीलपैकी कोणत्या उद्योगांना महानवरत्न उद्योगाचे स्थान देण्यात आले नव्हते, फक्त ब HP. क्वेश्चन नंबर 53 जुलै 1991 - या सर्व समावेशक उदारीकरण उपाययोजना हाती घेण्यात आल्या. वरीलपैकी सर्व उपाययोजना: व्यापारी आणि भांडवल प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उपक्रम सुधारणा. 54 वस्तू आणि सेवा करांसंबंधित खालील विधाने विचारात घ्या. दिस क्वेश्चन इज कॅन्सल. 55 जागतिक व्यापार संघटनेच्या दोहा फेरीत शेतीच्या संदर्भात भारताने खालीलपैकी कोणती स्पष्ट मागणी केली, फक्त ब विकसनशील राष्ट्रांकरिता एकूण जकात दर मर्यादा 36% अधिक नसावी. 56 योग्य जोड्या जुळवा. पहिली पंचवार्षिक योजना उत्तरे, दुसरं हेरॉड डोमर मॉडेल, दुसरी पंचवार्षिक योजना महालोनिबिस मॉडेल, चौथी पंचवार्षिक योजना स्थिरतेसह विकास, नववी पंचवार्षिक योजना सामाजिक न्यायासह विकास. 57 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, फक्त ब आणि क. ब हे स्थूल आर्थिक स्थिरीकरण हे मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. संरचनात्मक सुधारणा या पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. ओके. 58 सध्या स्थितीत राज्य सरकारला कर महसूल मिळवून देण्यामध्ये VAT सर्वात मोठा आहे, अर्थात या संदर्भात काही दोषही पुढे आलेले आहेत. खालीलपैकी कोणती विधाने VAT-मधील उणीवा या संदर्भात योग्य आहेत. अ ब दोन्हीही. अ वाढीव खर्च VAT-च्या कार्यात ऑब्लिक अंमलबजावणीत समाविष्ट करण्यात येतो. व VAT कर आकारणीच्या बाबत समानता या तत्वाच्या विरोधी आहे. 59 खालीलपैकी कोणता निर्गुंतवणुकीबाबतचा कॅकचा शोध नाही, तर उत्तरे निर्माण केलेल्या साधनांचा वापर चालू उपभोग गरजा भागवण्यासाठी करण्यात आला. आणि बाकीचे दिले होते. दुसरा सार्वजनिक उपक्रमांचे न्यूनमूल्यांकन, अपुरी स्पर्धा, समभागांचे जुजबी मूल्यांकन. क्वेश्चन नंबर 60 सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सुचवले आहेत, तर उत्तर दिलंय फक्त अ आणि क. अ दिलंय भाववाढ नियंत्रण, क दिलंय व्यवहारतोल स्थितीत सुधारणा. 61 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व. भारताची अंदाजित 7,500 वस्तूंची निर्यात 190 देशांमध्ये होते. भारत जवळपास 6,000 वस्तूंची आयात 140 देशांतून करतो.
2015 भारताची निर्यात 310.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर आणि 447.9 दशलक्ष वस्तूंची अमेरिकन डॉलर होती. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. 62वा क्वेश्चन, 1960-61 ते 2011-12 या काळात खालीलपैकी कोणता वस्तुगट भारतीय निर्यातीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिला आहे? यंत्रनिर्मित माल. 63वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत विनिमय दर पद्धती -- होती सममूल्य पद्धती. 64वा, खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब बरोबर आहे. अ हे आंतरराष्ट्रीय विकास संघटनेची स्थापना 1960 झाली. आंतरराष्ट्रीय विकास संघटनेचा जागतिक बँक समूह हा सभासद असून संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. 65वा, दिस क्वेश्चन इज कॅन्सल्ड. 66, सार्वजनिक आयव्यय ऑब्लिक वित्त ही अर्थशास्त्राची शाखा असून ती शासनाच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील वित्तीय घडामोडी क्रियाकलापशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणती सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती नाही ऑब्लिक नाहीत? फक्त ब, चलनविषयक व्यवस्थापन हे उत्तर आहे. आणि बाकीचे दिले होते सार्वजनिक महसूल, सार्वजनिक कर्ज, वित्तीय प्रशासन. 67 नंबर, खालील विधाने विचारात घ्या. वित्तीय वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बरोबर विधाने आपण बघू अ आणि ब. अ हे वित्तीय तूट म्हणजे चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. 68 नंबर, राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत -- आहेत. वरीलपैकी सर्व कर, वाणिज्य कर व जमीन महसूल, मद्य आणि इतर पदार्थावरील राज्याचे उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी. 59वा, खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष कर आहेत? उत्तर आहे वस्तूवरील कर किंवा वस्तू व सेवेवरील कर. खालील करांपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? देणगी कर, विक्री कर, संपत्ती कर, उत्पन्न कर. उत्तर आहे विक्री कर. 71वा, भारताच्या संदर्भात सार्वजनिक कर्जामध्ये -- यांच्या उसनवारीचा समावेश होतो. वरील सर्व सरकारे, केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकार, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, केंद्र आणि राज्य सरकार. वरीलपैकी सर्व असं उत्तर आहे. 72वा, खालीलपैकी कोणते विधान विधाने अयोग्य आहेत? अ, ब, क, अ, अंतर्गत कर्जामुळे विषमतेत वाढ होत नाही. परिणामकारक कर्ज व्यवस्थापनाकरता शासकीय रोख्यांसाठी कार्यक्षम बाजारपेठेची आवश्यकता नसते. सार्वजनिक कर्ज हा शासनाच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत नाही. अयोग्य आहेत सर्वच, ठीक आहे. 73, खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सर्व बरोबर आहेत. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 सुरू करण्यात आली. ब, भारतामध्ये सुरुवातीला 20 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. क, ही योजना अंदाजात सुधारणा करणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने आखण्यात आली. 74, जेव्हा सरकारची आर्थिक गरज करांमधून उपलब्ध होत नाही तेव्हा तो विकास खर्च कशातून भागवला जातो? फक्त ड, वरीलपैकी सर्व. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील त्यांचा रोख निधी कमी करून. ब, बाजारपेठेतून कर्ज घेऊन. क, भारतीय रिझर्व्ह बँकेतून कर्ज घेऊन. 75वा, भारतात 1991 नंतर खालीलपैकी कोणत्या विशेष उल्लेखनीय कर सुधारणाविषयीची अंमलबजावणी करण्यात आली? अ, ब, क, ड, अ, वैयक्तिक उत्पन्न कर, कमी कर दर आणि कमी स्लॅब. ब, महामंडळ कर 30% कमी करणे. क, 1994-95 सेवा कर आकारणी. आणि ड, 1 एप्रिल 2005 मूल्यवर्धित कराची 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अंमलबजावणी. 76वा, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अ, 11व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांचा निव्वळ उत्पन्नातील हिस्सा सर्व केंद्रीय कर आणि जकातीत 28% स्थिर केला. ब, राज्यांच्या कर उत्पन्नातील हिस्सा निश्चितीसाठी लोकसंख्या हा एक निकष नेहमी घेतला जातो. क, 13व्या वित्त आयोगाने राज्यांच्या निव्वळ उत्पन्नातील हिस्सा
32% पर्यंत वाढवला. 77वा भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो, भांडवली प्राप्ती व भांडवली खर्च. 78 राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा 2003 चे सन 2006 खालीलपैकी कोणत्या प्रकारची तूट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 2% कमी करण्याचे उद्दिष्ट होते? फक्त क राजकोषीय तूट. 79वा खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त अ आणि क. अ कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना 2001-2002 झाली. निर्गुंतवणूक विभागाची स्थापना सन 2002-2003 झाली. ऐंशीवा क्वेश्चन, अंदाजपत्रकीय तूट इज इक्वल टू एकूण प्राप्ती मायनस एकूण खर्च. 81 कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने सगळ्यात जलद गतीने कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी घेण्याचा मान पटकवला आहे? रविचंद्रन अश्विन. 82 पुढीलपैकी कोणत्या देशाने पुन्हा आफ्रिकन राज्यांच्या समुदायामध्ये नव्याने प्रवेश केला? मोरक्को. 83 पुढीलपैकी कोणाची नेमणूक जर्मनीचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून झाली आहे? फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर. 84 राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार 2016 कोणी प्राप्त केला? एच व्ही तुळशीराम. 85 भारतातील स्वच्छ जिल्हा यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम स्थान केले? सिंधुदुर्ग. 86 अयोग्य चूक कथन ओळखा. अ पी ए संगमा व जगमी वासुदेव. चूक कथन ओळखा, तर फक्त ब चूक दिले. विराट कोहली व साक्षी मलिक यांना पद्मभूषणद्वारे सन्मानित करण्यात आले. 87 उर्जित पटेल या संस्थांचे सल्लागार होते. उत्तरे अ क आणि ड. अ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, क रिलायन्स उद्योग समूह, ड बोस्टन कन्सल्टन्सिंग ग्रुप. 88 जागतिक नाविन्य निर्देशांक 2016 भारताचे नामांकन डॅश डॅश स्थानी आहे? 66व्या. 89 उनिकी अस्तित्व इन ब्रॅकेट अस्तित्व हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? सी विद्यासागर राव. लिजेंडरी अवॉर्ड 2017 मानकरी कोण? लता मंगेशकर. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 आणि 100 अशा प्रकारे आपले विक्रीकर निरीक्षक गट ब राजपत्रित मुख्य परीक्षा 2016 चे 100 क्वेश्चन कम्प्लीट झाले.